ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालात आतापर्यंत भाजपची सरशी, शिंदे गट दुसऱ्या स्थानी तर ठाकरे गट चौथ्या स्थानी। जळगावात विजयी भाजप उमेदवाराचा दगडफेकीत मृत्यू, पराभूत गटाकडून दगडफेक झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। संभाजीनगरात शिंदे गटाचं वर्चस्व तर बीडमध्ये वर्चस्व मिळाल्याचा मुंडे भावा बहिणींचा दावा। उस्मानाबादमध्ये भाजपचा झेंडा, परभणीत राष्ट्रवादीचा जल्लोष। भाजप आणि शिंदे गटाची मुसंडी, महाविकास आघाडीची पिछाडी। साताऱ्यात राष्ट्रवादी शिंदे गटात चुरस, सोलापुरात सुभाष देशमुखांना धक्का तर सांगलीत पडळकरांची आई विजयी। रायगडमध्ये शिंदे गटाची घोडदौड कायम, 32 पैकी आतापर्यंत 19 ग्रामपंचायती शिंदे गटाकडे। सिंधुदुर्गात नितेश राणेंचं वर्चस्व तर रत्नागिरीत ठाकरे गटाची सरशी। लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी वाढतीये, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती। आंतरधर्मीय विवाहावर विधानसभेत चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत खडाजंगी। भूखंड विक्रीवरून उद्धव ठाकरेंना हवा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, अजित पवारांनी बगल दिल्यानं ठाकरे नाराज। संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। मुंबई गोवा हायवेसाठी राज सरसावले, दिरंगाईबाबत उपमुख्यमंत्र्यांची चर्चा तर गडकरी 15 दिवसात कामाबाबत कळवणार, राज ठाकरेंची माहिती। आई भवानीचा गजर म्हणजे झी 4।